आपण सिमिलॅरिटी या चॅप्टर मधील सिमिलर ट्रायंगल्स अँड टेस्ट फॉर सिमिलर ट्रायंगल्स बघितलेले आहेत. या व्हिडिओच्या लिंक्स या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. आज आपण पुढचा थिअरम पाहणार आहोत, थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता सिमिलर ट्रायंगल्स म्हणजे काय आपण बघितलं, आता आपण त्याचाच थिअरम पाहतोय, थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. लक्षात येतं, जर दिलेले दोन ट्रायंगल्स सिमिलर असतील तरच आपण या थिअरमचा वापर करू शकतो. स्टेटमेंट काय बघा, व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, ही कंडिशन फार महत्वाची आहे. ट्रायंगल्स आर सिमिलर, द रेशो ऑफ द एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स, रेशो ऑफ द एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. हा शब्द महत्वाचा आहे, द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. लक्षात येते काय आहे बघा, जर दोन ट्रायंगल्स सिमिलर असतील तर त्या सिमिलर ट्रायंगल्सच्या एरियांचा रेशो कसा असेल, इज इक्वल टू द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. त्या सिमिलर ट्रायंगल्सच्या करस्पॉन्डिंग साइड्सच्या स्क्वेअर्सच्या रेशो एवढा असणार आहे. लक्षात येते, याच्यावरून आपण फिगर काढूया. दोन सिमिलर ट्रायंगल्स काढलेले, ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पीक्यूआर. गिव्हन मध्ये लिहायचंय, ट्रायंगल एबीसी इज सिमिलर टू ट्रायंगल पीक्यूआर. या स्टेटमेंटचा जो फर्स्ट पार्ट असतो तो म्हणजे गिव्हन आहे, आणि सेकंड पार्ट म्हणजे टू प्रूव्ह. त्याप्रमाणे आपल्याला गिव्हन आणि टू प्रूव्ह डिसाइड करून लिहायचंय. बघा, हे दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत, यांच्या एरियाचा विचार करायचा आहे. एरिया म्हटलं की बेस आणि हाईट हवी आपल्याला, म्हणून आपण या ट्रायंगल मध्ये एडी इज परपेंडिक्युलर टू बीसी आणि इथे पीएस इज परपेंडिक्युलर टू क्यूआर अशी फिगर काढलेली आहे. हे जे परपेंडिक्युलर काढलेले आहेत ते परपेंडिक्युलर म्हणजेच काय आहेत, हाईट्स ऑफ द ट्रायंगल. बघा, अशा वेळी टू प्रूव्ह काय असेल, काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला, रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. स्क्वेअर्स, आता करस्पॉन्डिंग साइड्स कोणते आहेत बघा, या ट्रायंगलची साइड ए बी, तिची करस्पॉन्डिंग साइड आहे पी क्यू, म्हणजे आपण कसं लिहिणार, ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू, दुसरी जोडी कोणती आहे, बी सी अँड क्यू आर, बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू, तिसरी जोडी आहे ए सी अँड पी आर, त्यामुळे ए सी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर. हे आपलं टू प्रूव्हचं स्टेटमेंट आहे. लक्षात आहे, आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपण अगोदर रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स शिकलो होतो फर्स्ट व्हिडिओ मध्ये सिमिलॅरिटीच्या, ते आठवा. आपण काय केलेलं, रेशो ऑफ द एरियाज ऑफ द टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रॉडक्ट ऑफ देअर बेसेस अँड हाईट्स रिस्पेक्टिवली. बघा, या ट्रायंगलचा बेस बी सी आहे आणि हाईट ए डी आहे, त्यांचा प्रॉडक्ट बी सी इंटू ए डी. त्याचप्रमाणे या दुसऱ्या ट्रायंगलचा बेस क्यू आर आहे आणि हाईट पी एस, क्यू आर इंटू पी एस. आपल्याला सिमिलॅरिटीतला पहिला व्हिडिओ बघायचा आहे, त्याच्यासाठी त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. बी सी इंटू ए डी अपॉन क्यू आर इंटू पी एस, हाच जो रेशो आहे तो आपण स्प्लिट करून लिहूया, बी सी अपॉन क्यू आर मल्टीप्लाइड बाय ए डी अपॉन पी एस. याच्यामधला हा जो पार्ट आहे हा फर्स्ट रेशो लिहिला, मल्टीप्लाइड बाय हा सेकंड, स्प्लिट करून लिहिलेत आपण आणि फर्स्ट स्टेटमेंट नंबरिंग केलेलं आहे. आता बघा, आपल्याला याच्यामध्ये हा जो ट्रायंगल आहे, ट्रायंगल ए बी डी अँड ट्रायंगल पी क्यू एस यांना सिमिलर दाखवायचंय. पुढची स्टेप काय आपली, या दोन ट्रायंगल्सना सिमिलर दाखवायचंय. हे का करायचं, कारण याच्यामध्ये जो हा ए डी अपॉन पी एस आहे
या रेशोला आपल्याला रिप्लेस करायचंय. रिप्लेसमेंट करण्यासाठी आपल्याला हे दोन ट्रायंगल्स काय करायचे, सिमिलर दाखवायचे. सिमिलर दाखवण्यासाठी सगळ्यात सोपी टेस्ट कोणती आहे, ए ए टेस्ट. बघा हे जे दोन ट्रायंगल आहेत मोठे, ट्रायंगल एबीसी इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर आपल्याला सांगितलेलं आहे. दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर, देन द करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉंग्रुएंट, देअरफोर अँगल बी इज कॉंग्रुएंट टू अँगल क्यू. त्यामुळे आपण लिहितोय अँगल बी इज कॉंग्रुएंट टू अँगल क्यू गिव्हन, किंवा आपण लिहू शकतो करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. बघा सेकंड अँगल आपल्याला हवाय, हा जर परपेंडिक्युलर टाकलेला आहे तर हा अँगल 90 आहे, तसाच हा अँगल पण किती आहे, 90 आहे. देअरफोर अँगल ए डी बी इज इक्वल टू अँगल पी एस क्यू इज इक्वल टू 90 degrees. म्हणजेच या एका ट्रायंगलचे दोन अँगल दुसऱ्या ट्रायंगलच्या दोन करस्पॉन्डिंग अँगल्सशी कॉन्ग्रुएंट आहेत. याचाच अर्थ दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर बाय ए ए टेस्ट. बघा दोन ट्रायंगल्स सिमिलर असतील तर आपण काय म्हणतो, करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन. आता आपल्याला हव्या असलेल्या करस्पॉन्डिंग साइड्स आपण प्रपोर्शन मध्ये लिहिणार आहोत. बघा मी तुम्हाला मगाशीच म्हटलेली आपल्याला एडी अपॉन पी एस ला रिप्लेस करायचंय, त्यामुळे आपल्याला तो रेशो हवाच आहे, एडी अपॉन पी एस. एडी अपॉन पी एस इज इक्वल टू ए बी अपॉन पी क्यू. एडी अपॉन पी एस इज इक्वल टू ए बी अपॉन पी क्यू. हे आपल्याला सेकंड स्टेटमेंट मिळालं, लक्षात येते. आता आपल्याला ऑलरेडी दिलेलं की हे दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत, दिलेले दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत याचाच अर्थ त्याचे सुद्धा करस्पॉन्डिंग साइड्स चे रेशो कसे असणार आहेत, इन प्रपोर्शन. त्यामुळे आपण रेशो लिहूया ए बी अपॉन पी क्यू. ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर. हे आपलं थर्ड स्टेटमेंट झालं. लक्षात घ्या आपल्याला कळलं की हा जो ए डी अपॉन पी एस आहे तो कशाशी इक्वल आहे, ए बी अपॉन पी क्यू शी. त्यामुळे आपला जो फर्स्ट स्टेटमेंट होत ते आपण लिहून घेतलेलं आहे, एरिया ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर मल्टीप्लाइड बाय ए डी अपॉन पी एस. आणि हा जो ए डी अपॉन पी एस आहे, या ए डी अपॉन पी एस ला रिप्लेस करायचंय ए बी अपॉन पी क्यू ने. म्हणजे आपल्याला मिळेल बी सी अपॉन क्यू आर मल्टीप्लाइड बाय ए डी अपॉन पी एस च्या जागी आपण काय घालतो, ए बी अपॉन पी क्यू. आणि आपल्याला इथे कळतंय की ए बी अपॉन पी क्यू आहे तो कशाशी इक्वल आहे, बी सी अपॉन क्यू आर शी. याचाच अर्थ डायरेक्टली अपॉन ए डी अपॉन पी एस च्या जागी लिहिलं बी सी अपॉन क्यू आर. लक्षात येते, त्यामुळे बी सी अपॉन क्यू आर मल्टीप्लाइड बाय बी सी अपॉन क्यू आर इज इक्वल टू बी सी इंटू बी सी, बी सी स्क्वेअर, क्यू आर इंटू क्यू आर, क्यू आर स्क्वेअर. जर का या दोन ट्रायंगल्सच्या एरियांचा रेशो इक्वल टू बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर असेल, तर आपण इथे बघितलेलं आहे बी सी अपॉन क्यू आर इज इक्वल टू ए बी अपॉन क्यू पी क्यू. त्यामुळे हा रेशो इज इक्वल टू ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर, विच इज ऑल्सो इक्वल टू ए सी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर, कारण तिसरी करस्पॉन्डिंग साईड आहे ए सी अँड पी आर. लक्षात येते, हा जो थिअरम आहे तो अतिशय सोपा आणि महत्वाचा थिअरम आहे. बरेच जण हा स्क्वेअर विसरतात, त्यामुळे हा स्क्वेअर अतिशय महत्वाचा आहे. आणि हा थिअरम कधी वापरायचा, इफ द टू ट्रायंगल्स आर सिमिलर, दिलेले दोन ट्रायंगल्स सिमिलर असतील तरच आपण रेशो ऑफ द एरियाज ऑफ दॅट सिमिलर ट्रायंगल्स इक्वल टू काय घ्यायचंय, रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. स्क्वेअर्स महत्वाचं आहे, लक्षात येते.
आपण शिकलेल्या थिअरमवर बेस एक एक्झाम्पल बघूया आपण. ट्रायंगल एलएमएन इज सिमिलर टू ट्रायंगल पीक्यूआर. आपल्याला एक अतिशय महत्वाचं एक्सप्रेशन दिलेलं आहे, 9 × एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू 16 × एरिया ऑफ ट्रायंगल एलएमएन. इफ क्यूआर इज इक्वल टू 20 फाइंड एमएन. यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे? दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर. जर दोन ट्रायंगल्स सिमिलर असतील आणि त्यांच्या एरियांबद्दल आपल्याला सांगितलेलं असेल तर आपण कोणता थिअरम वापरायचंय? थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. लक्षात येते? अगोदर दिलेलं एक्सप्रेशन लिहून घेऊया आपण. या एक्सप्रेशन मध्ये लक्षात घ्या, हा जो एलएमएन आहे या एलएमएन कडे आपण ट्रायंगल पी क्यू आर ला नेलं, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल एलएमएन अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 9/16. त्यामुळे हे रिलेशन आपल्याला असं मिळतं, एरिया ऑफ ट्रायंगल एलएमएन अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 9/16. बघा, त्यानंतर आपण थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स यूज करूया. एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंट अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू, आपला थिअरम काय आहे की रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स. आता करस्पॉन्डिंग साइड्स आपल्याला क्यू आर दिलेली आहे आणि एम एन काढायची आहे, त्यामुळे आपण त्याच करस्पॉन्डिंग साइड्सचा विचार करायचा आहे, एम एन अँड क्यू आर. त्यामुळे लिहिणार कसं एक्सप्रेशन आपण? एरिया ट्रायंगल एलएमएन अपॉन एरिया ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू एम एन स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर. कारण एम एन आणि क्यू आर या कशा साइड्स आहेत? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. त्यांचे स्क्वेअर्स घेतलेत, त्यांचा रेशो काढायचा आहे. आता आपण सबस्टिट्यूशन करूया. या दोन ट्रायंगल्सचा एरिया यांचा जो रेशो आहे तो किती आहे? 9/16. आणि आपण पुढचं एक्सप्रेशन तसंच लिहिलेलं आहे. ह्या सगळ्या टर्म्स स्क्वेअर टर्म्स आहेत, दिसतायत तुम्हाला? सगळ्या टर्म्स काय आहेत? स्क्वेअर टर्म्स आहेत. मग काय करायचं? टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स, दोन्ही बाजूंचे स्क्वेअर रूट काढायचे. या 9/16 स्क्वेअर रूट काढायचा काय आहे? 3/4. एम एन स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअरचा स्क्वेअर रूट एम एन अपॉन क्यू आर. त्यानंतर आपण जस्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय, 4 × बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशनच्या आधी क्यू आर ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा 20, जी आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिलेली आहे, आणि त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. एम एन इंटू 4 इज इक्वल टू 3 × 20. हे 4 अपोजिट साईडला जाताना डिव्हायडेड बाय होतील. आता आपण रिड्यूस फॉर्म मध्ये करूया. 4 × 4 = 20. न्यूमरेटर मध्ये काय शिल्लक राहिलेलं आहे? 5 × 3. त्यामुळे एम एन इज इक्वल टू 15. एम एन ची व्हॅल्यू मिळाली 15. असं एक्झाम्पल तुम्हाला 2 मार्कांसाठी परीक्षेला येऊ शकतं. आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल डीईएफ आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स. रेशो ऑफ दीज टू ट्रायंगल्स इक्वल टू 1:2. AB is equal to 4, find DE. बघा, इक्विलॅटरल ट्रायंगल फार महत्वाचं आहे. इक्विलॅटरल म्हणजे काय? ट्रायंगल हॅव्हिंग ऑल द 3 साइड्स कॉंग्रुएंट. इन सच टाइप ऑफ ट्रायंगल्स ऑल द 3 अँगल्स आर इक्वल अँड ईच इक्वल टू 60 degrees. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये, हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, त्याचे सगळे अँगल्स हे काय असतात? कॉंग्रुएंट असतात, विच इज इक्वल टू 60 degrees. त्यामुळे पहिला ट्रायंगल एबीसी आहे, त्याचे पण सगळे अँगल 60 असणार आहेत. दुसरा ट्रायंगल डीईएफ आहे, त्याचे पण ऑल द 3 अँगल्स आर इक्वल टू 60 degrees. याचाच उपयोग करून आपण हे दोन ट्रायंगल्स आहेत ते सिमिलर दाखवतोय. एक्झाम्पल 1 मध्ये आपल्याला ट्रायंगल सिमिलर आहेत असं सांगितलं होतं. इथे आपल्याला सांगितलंय का ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल डीईएफ आर सिमिलर? नाही सांगितलेलं.
फक्त ते इक्विलॅटरल आहेत असं सांगितलंय. आपण प्रूव्ह करायचं की दीज टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर. त्याच्यासाठी इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल डीईएफ अँगल ए इज इक्वल टू अँगल डी. ए आणि डी हे कसे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत ते आपण घेतलेले आहेत, ते इक्वल आहेत का, कारण इच इक्वल टू 60 degrees. दुसरी जोडी घ्यायची करस्पॉन्डिंग अँगलची बी अँड ई, अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ई, इच इक्वल टू 60. देअर फोर दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर बाय द ए ए टेस्ट. कोणती टेस्ट वापरतो आपण नेहमी? ए ए टेस्ट. बघा, दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर, देअर फोर बाय युझिंग द थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. काय थिअरम आहे तो? रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स. बरोबर, रेशो ऑफ द स्क्वेअर्स घ्यायचे, स्क्वेअर्स. त्यामुळे करस्पॉन्डिंग साइड्स आपण घेतलेले आहेत ए बी अँड डी ई, त्यांचे स्क्वेअर्स, त्यांचा रेशो ए बी स्क्वेअर अपॉन डी ई स्क्वेअर. आपल्याला हा जो रेशो आहे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डी ई एफ, हा रेशो इथे दिलेला आहे. बघा किती दिलेला आहे, 1:2. 1:2 म्हणजेच 1/2. इथे सबस्टिट्यूट केलं आपण 1/2 विच इज इक्वल टू, इथे ए बी स्क्वेअर, ए बीची व्हॅल्यू आपल्याला गणितात दिली होती 4, त्यामुळे ए बीच्या जागी 4 सबस्टिट्यूट करा, 4 स्क्वेअर अपॉन डीई स्क्वेअर. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय, डीई स्क्वेअर इज इक्वल टू 4 square into 2. 4 square into 2 मी असंच ठेवलंय का, कारण आपल्याला डीई स्क्वेअर वरून डीई काढण्यासाठी काय करावं लागणार आहे, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स वी गेट. या दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट काढल्यावर आपल्याला मिळेल डीई स्क्वेअरचा स्क्वेअर रूट डीई, 4 square चा square root 4 अँड 2 चा square root √2. म्हणजेच डीई इज इक्वल टू 4√2. लक्षात घ्या, दोन वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स मी घेतले. पहिल्यामध्ये त्यांनी दिलेलंच होतं की ट्रायंगल्स आर सिमिलर, मग आपण डायरेक्टली हा थिअरम वापरतो, थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता आपण दुसरं एक्झाम्पल घेतलं ज्याच्यामध्ये ट्रायंगल्स सिमिलर दिलेले नाही आहेत, आपल्याला दाखवायचे आहेत. अगोदर ट्रायंगल्स सिमिलर दाखवायचे आणि नंतर हा थिअरम यूज करायचा आहे. आणि थिअरम यूज करताना हे स्क्वेअर्स लक्षात ठेवायचे. लक्षात येतंय तुम्हाला? हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.